गड इंग्लज मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज। नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते। गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण। गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज। एक वेळ अवश्य भेट द्या। भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संपन्न झाली। येत्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना खासदार करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अब की बार 400 पारचा नारा पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी केला। लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे। काँग्रेसची 65 वर्षाची कारकीर्द आणि भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांची 10 वर्षाची कारकीर्द याचा हिशेब घेण्याची वेळ आता आलेली आहे। आणि मी या आपल्या माध्यमाच्या निमित्ताने एवढं सांगेन की गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नात ती सुद्धा नव्हती अशी मोठी मोठी कामं या देशाला मध्ये करून आपल्या देशाची प्रतिमा तर उंचावलेलीच आहे, त्याचबरोबर भौतिक सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रामध्ये विविध प्रकारची कामं करून आपला देश एक सक्षम देश म्हणून जगामध्ये आपलं नाव कसं येईल यासाठी अतिशय सुंदर प्रयत्न केले जात आहेत, लोकांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही चंदगड आजरा गड इंग्लज या परिसरातून येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही भूमिका घर टू घर जाऊन आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते मांडणार आहेत आणि निश्चितच सर्वसामान्य जनतेला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपला देश सक्षम कसा राहील आणि तो मोदींच्या हातामध्ये सोपवणं का आवश्यक आहे याची भूमिका आम्ही सर्वसामान्य माणसाला मांडणार आहे आणि ती भूमिका निश्चितच त्यांना पटेल। आणि मोदी साहेबांनी जो नारा दिलेला आहे अब की बार 400 पार तो यशस्वी करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते आमचे तिन्ही तालुक्यामध्ये अतिशय जीव तोडून काम करतील आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना केंद्रामध्ये पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत। जय श्रीराम। 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी ही बैठकीचं नियोजन केलं होतं, त्यामध्ये प्रामुख्याने संजयदादा मंडलिक यांना घोष मताने विजयी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आलं। तसेच तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याचा ठाम निश्चय ह्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीमार्फत करण्यात आलेला आहे। मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मोदी साहेब प्रत्यक्ष निवडणुकीला उभा राहिलेत असं समजून समोर आले। मोदी साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करण्याचं एकमुखी ठराव घेण्यात आला व तसे कामाला लागण्याचे आदेश ज्येष्ठांनी दिले। संघटना कशा पद्धतीनं संजय मंडलिकांच्या पाठीशी आहे, 2019 सुद्धा ह्या संजय मंडलिकांच्या पाठीशी होत्या आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या रचनेमुळे त्यांना मताधिक्य 2019 सुद्धा 2.5 लाखाचं मिळालेलं होतं। तर मला विशेष करून असं सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे, जो बूथ अध्यक्ष आहे, जो शक्ती केंद्र प्रमुख आहे, तो जो बूथ असतो तो बूथ भक्कम करून आपल्या बूथमध्ये मताधिक्य कसं वाढवता येईल, प्रत्येक मतदाराला बूथपर्यंत कसं नेता येईल ही रचना सांभाळत असतो। हीच रचना ही येणाऱ्या 7 मेच्या निवडणुकीला आपल्याला प्रत्यक्षात दिसून येईल। त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बळकट हात करण्यासाठी खासदार संजय मंडलिक दादांना पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे मतदान ही प्रचंड प्रमाणात करून देणार आहोत हा निर्धार आज इथे ठरलेला आहे। कायमस्वरूपी आम्ही भारतीय जनता पार्टी ही सातत्यपूर्वक ही काम करतच असते, सत्ता असू दे नसू दे काही असू दे, मात्र भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता तळागाळामध्ये वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे नियोजन हे सातत्यपूर्वक चाललेले असतात। आज विशेष करून आम्हाला आणि परत एक सांगायचं आहे की अब की बार 400 पार हा जो नारा दिलेला आहे हा ह्याच्यामध्ये ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे खासदारसुद्धा आहेत हे लक्षात ठेवावं, उगाच विनाकारण आरोप आणि प्रत्यारोप कोणीही करू नये हे सांगायचं आहे। आरोप प्रत्यारोप करण्यात काही उपयोग नसतो, विकासाचं बोला, मुद्द्याचं बोला हेच मला विशेष करून सांगायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा एकनिष्ठपणे काम करणार आहे हे सांगायला सुद्धा आम्हाला लागत नाही। परंतु आज जी बैठक झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, त्या जयंतीनिमित्त आज आम्ही इथं निर्धार केला की निर्धार संजय मंडलिक हे निवडून आलेले आहेत। अब की बार 400 पार।
माता की जय। जय श्रीराम। जय जनगर्जना लाइव साठी कॅमेरामन सुजल सह लता पालकर गडिंग करते।